कमल स्पोर्टिंग क्लब आणि कालिदास अहिर प्रतिष्ठानच्या वतीनं कमल स्पोर्टिंग क्लबचे संस्थापक स्वर्गीय कालिदास गंगाधर अहिर यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी IMA सभागृहात रक्तदान शिबिर पार पडलं. या रक्तदान शिबिराला माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आणि कमल स्पोर्टिंग क्लबचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात स्पोर्टिंग क्लबच्या सदस्य आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं. यावेळी रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी कमल स्पोर्टिंग क्लबच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. या शिबिराला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान याविषयी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी लायू चंद्रपूरला काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात. उपक्रम आहे गेल्या 17 वर्षापासून 17वं रक्तदान शिबिर आहे की जे मी माझ्या लहान बंधू असलेले स्वर्गीय कालिदास अहिर हा माझा फार लहान बंधू होता. त्याच्या दुःखद निधनानंतर आपण दरवर्षी घेत असतो, आपण दरवर्षी 251 बॉटल रक्तदान करीत असतो. यामध्ये शहरातील त्याचे मित्रमंडळी ते राहिलेले आहेत. स्पोर्टमध्ये त्याचा खूप त्याचा लगाव होता आणि रक्तदान स्वतः तो करायचा, पण त्याच्या निमित्तानं त्याचा आज त्याचा वाढदिवस असायचा. 12 ऑगस्टला जन्म झाला होता. हा कार्यक्रम घेतो मी या ठिकाणी. आज सगळे IMA आणि विशेष डॉक्टर मंडळी आली होती, त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी आज उद्घाटन केलं या ठिकाणी. लोकांनी जे रक्तदाते आहेत ते स्वयंस्फूर्त आहे, काही ग्रामीण भागातील आहे, काही शहरामधील आहे. मी त्या सर्वांचा आभार मानतो. रक्तदान ही आज काळाची गरज आहे. अनेक आजार लोकांना होत असतात आणि एका बॉटलमधून आपण त्याचे चार दूर करून रक्ताचा वापर करू शकतो अशी नवीन टेक्नॉलॉजी आहे. चंद्रपूर मेडिकल कॉलेजचे टीम या ठिकाणी आज येऊन गेले. IMAचे डॉक्टर येऊन गेले. सर्वात ज्येष्ठ ते डॉक्टर आज आपल्या चंद्रपूरात डॉक्टर सतीश पांडे सर, डॉक्टर शैनानी, डॉक्टर धुरीकर, डॉक्टर पोतार या मंडळीने दिली आणि या कार्यक्रमाला आशीर्वाद दिलेला आहे. मी चंद्रपूरातील सर्व नागरिकांचा आभार मानतो. रक्तदान आहे त्यामध्ये काही महिला पण रक्तदान दिले, तर भाजपचे कार्यकर्ते पण त्या चर्चेने आलेले आहेत. त्या सर्वांचा मी अगदी आदर करतो आणि रक्तदान श्रेष्ठता, आरोग्यसेवा, इंद्रसेवा, ईश्वरसेवा हे जे ध्येय आहे, घोषवाक्य आहे, त्याला धरून मी अनेक वर्षापासून माझे वडील डॉक्टर गंगारामजी आई चॅरिटेबल ट्रस्ट याच्या माध्यमातून असे अनेक उपक्रम राबवलेले आहे. मी आजच्या दिवशी सर्वांना या रक्तदान देणाऱ्या व्यक्तींना आभार मानतो. धन्यवाद.